नमस्कार अभ्यासक मित्र मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे अड्डा 24/7 मराठीवरती. अड्डा 24/7 मराठीवरती आपण येणाऱ्या कंबाईंडची मुख्य परीक्षा आणि इतर परीक्षांची तयारी करतोय, ज्यामध्ये आपण सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाबद्दलची चर्चा करतोय. आणि यामध्ये टॉपिक्स आपण असे कव्हर करणार आहोत ज्यावरती प्रश्न सातत्याने प्रश्न बनतात. विज्ञानामध्ये प्रश्न नेहमी पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये येतात, अशा प्रकारचे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. तर सगळ्यांचं अड्डा 24/7 मराठीवरती स्वागत आहे. मी एक वेळ लिंक शेअर करतोय जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक जाईल आणि त्यांना क्लास सुरू झालाय हे माहीत पडेल. तर चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेलचे आयकॉन क्लिक करा. सोबत जे काही टॉपिक्स तुम्हाला हवे आहेत त्याचं सुद्धा लिस्ट जे आहे तुम्ही कमेंटमध्ये टाका, जेणेकरून तुम्हाला आम्ही यामध्ये माहिती जी आहे ही देत चलूया. ठीक आहे. अड्डा 24/7 ऍप अजूनपर्यंत डाऊनलोड जर केलं नसेल तर पहिले ऍप डाऊनलोड करा. ऍप डाऊनलोडिंगची लिंक जी आहे ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. या लिंकच्या मदतीने तुम्ही ऍप डाऊनलोड करू शकता आणि वेगवेगळ्या बॅचेस यांना तुम्ही सबस्क्राईब करू शकता, या बॅचेसला जे तुम्ही भेटू शकता. चला तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. मी एक सेकंदामध्ये जे आहे इथन पुढे बाजूला निघतोय जेणेकरून तुम्हाला प्रश्न वाचता येईल, कमेंट्स त्याचे ऑप्शन्स वाचता येईल. फक्त एक मिनिटाचा वेळ मला नाही. येस. आणि तुमच्या कमेंट सुद्धा जे आहे ते मी बघणं चालू करतोय. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. खालीलपैकी बिनचूक नसलेली विधान निवडा. उजव्या मेंदूपेक्षा डाव्या मेंदूमध्ये 1860 लाख जास्त चेतापेशी असतात. मेंदूचं सरासरी वजन 1300 ते 1400 ग्रॅम आहे. आइन्स्टाईनच्या मेंदूचं वजन 1230 ग्रॅम होत. मध्य आणि पक्ष मस्तिष्क नैच्छिक क्रिया न ऐच्छिक, नैच्छिक म्हणजे नैच्छिक क्रिया ज्या नियंत्रित करतात. आता प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये थोडं समजावून सांगताना जे आहे यामध्ये तुम्हाला ही गोष्ट बघायची आहे. बिनचूक, बिनचूक म्हणजे बरोबर, जी चुकीची नाही आणि बरोबर नसलेली. बरोबर नसलेली म्हणजे आपल्याला विधानं कुठली फाइंड आउट करायची आहे, चुकीची विधानं. अ व फक्त ड, अकड की यापैकी नाही. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मानवी चेतासंस्था, चेतासंस्थेमध्ये मेंदू हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. मेंदूच्या माध्यमातून सर्व बाबी ज्या आहेत, सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या कंट्रोल केल्या जातात. आपल्या चेतासंस्थेला आपल्या सर्व कार्यांना कंट्रोल करण्याचं कार्य हे आपल्या कशाने केलं जातं, मेंदूने केलं जातं. तर उजव्या मेंदूपेक्षा डाव्या मेंदूमध्ये 1860 लाख जास्त चेतापेशी असतात. आता आपल्या मेंदूचे जे दोन भाग आहेत, डावा आणि उजवा. डाव्या आणि उजव्यामध्ये जर आपण बघितलं, ज्यांचा डावा मेंदू ऍक्टिव्हेट ते राईट हँडर आहे, ते उजव्या हाताने काम करतात. ज्यांचा उजवा मेंदू ऍक्टिव्हेट असतो ते डाव्या हाताने काम करतात. मेंदूचं वजन साधारणपणे 1300 ते 1400 ग्रॅम आहे, येस करेक्ट आहे. आइन्स्टाईनच्या मेंदूचं वजन 1230 ग्रॅम होतं, करेक्ट आहे. मध्य आणि पक्ष मस्तिष्क हे जे आहे व्हॉलेंटरी करतात, हे जे आहे ते कुठले आहेत, अनैच्छिक क्रिया, अनैच्छिक क्रिया ज्या आहेत नियंत्रित करतात. आपल्या मेंदूचं जर आपण बघितलं तर हा जो लाल रंगामध्ये दिसतोय फ्रंटल लोब पुढच्या बाजूचा, ऑरेंज कलरमध्ये दिसतोय तो पॅरायटल लोब, त्यानंतर टेम्परल लोब जे आहे हा हिरव्या रंगामध्ये दाखवलेला आहे, ऑक्सिपिटल लोब हा दुसरा जो हिरवा रंग आहे, पिवळट हिरवा जो आहे त्या रंगाने दाखवला आहे, आणि सेरिबेलम आपला जो सेरिबेलम आहे हा ग्रे कलर ब्लू कलरने दाखवलेला आहे. तर आपला मेंदू जो आहे हा विविध कार्य जे आहे करतो, सर्व कार्य जे मेंदूच्या माध्यमातून. आणि मेंदूमध्ये आपल्या नर्व्ह पोचतात, नर्व्ह देतात आणि विविध सेन्सेस जे आहेत हे मेंदूपर्यंत पोचवतात आणि या सेन्सेसला आन्सर करून मोटर नर्व त्या अवयवापर्यंत काय कार्य करायचं याबद्दलच मार्गदर्शन करतात. लक्ष द्या, आपली जी
चेतासंस्था आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम ज्याला आपण म्हणतो. या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आपला मेंदू आणि आपला मेरुरज्जू जो आहे, मेंदू आणि मेरुरज्जू जो आहे हा आपल्या चेतासंस्थेचा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग आहे. आणि सगळ्यात डेव्हलप मेंदू जर आपण बघितला तर सर्वात डेव्हलप मेंदू जो आहे हा आपल्या मानवाचाच आहे. त्यामुळे मानवाचा मेंदू खूप सारं कार्य करतो आतापर्यंत. म्हणजे सजीवांमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात डेव्हलप मेंदू जो आहे हा मानवाचा मेंदू आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, लवकरात लवकर उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा. खालील पैकी विसंगत घटक ओळखा. अमायलेज, पेप्सिन, लायपेज, ट्रिप्सिन. पाचवी ऑप्शन देऊन टाकलं वरील पैकी, नाही एक ऑप्शन एक्स्ट्रा देऊन टाकलं. काय असेल याचं करेक्ट आन्सर जे आहे, विसंगत घटक. अमायलेज, पेप्सिन, लायपेज, ट्रिप्सिन. काय हे सर्व जे आहे पाचक रस आहेत, एन्झाइम्स आहेत, पाचक रस. आपल्या पचन संस्थेमध्ये विविध घटक जसं की कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स यांचं पचन करण्यासाठी ही विकरं कार्यरत असतात. पचन करण्यासाठी म्हणजे त्यांचं विघटन करण्यासाठी जे आहे कार्यरत आहेत. मग यापैकी जे वेगळं कुठलं आहे, चला तुमच्या उत्तराची वाट बघतोय. मला तुमच्या कमेंट्स जे आहेत त्या काही दिसत नाही बाळांना. कमेंट जे करा, कमेंट करा. हॅलो ममता, गुड इव्हनिंग बेटा. बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पेप्सिन जे आहे काय याच्यामधलं वेगळं, पेप्सिन वेगळं आहे. का वेगळं आहे, पेप्सिन जठरात तयार होत तर बाकीचे जे आहे ते स्वादुपिंड किंवा पॅनक्रियस मध्ये. पेप्सिन जे आहे हे जठरामध्ये तयार होत, बाकी हे जे आहे पॅनक्रियस मध्ये अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन यांचं सर्वांची निर्मिती कुठे होते, पॅनक्रियस मध्ये. म्हणून पेप्सिन जो आहे याच्यामधला वेगळं विकर आहे, बरोबर. आता अमायलेज जर आपण बघितलं तर अमायलेजचा एक पार्ट जर आपण बघितला तर आपल्या तोंडामध्ये तयार होणार जे टायलिन आहे, लाळ जे आहे, लाळीमध्ये टायलिन जो आहे हा टायलिन सुद्धा जो आहे कशाचा घटक आहे, अमायलेज. पेप्सिन जठरामध्ये तयार होतो प्रमुख चरबीमध्ये आणि प्रोटीनला डायजेस्ट करण्याचं कार्य जे आहे पेप्सिन. लायपेज स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जातं आणि पॅनक्रियास मध्ये. फॅट्सचं कन्वर्शन फॅटी ऍसिड मध्ये, मेदचं रूपांतरण मेदामध्ये करण्यासाठी लायपेजचं काम आहे. अमायलेज काय काम करतं हे पण छोट्या आतड्यामध्ये जातं, पॅनक्रियास मध्ये तयार होतं. आणि कार्बोहायड्रेट्स कर्बोदकांचं पचन, कर्बोदकांचं पचन कशामध्ये होतं बाळांनो, कर्बोदकांचं पचन हे होणार आपल्या ग्लुकोज मध्ये, ठीक आहे. त्यानंतर ट्रिप्सिन हे सुद्धा जे त्याचं कार्य कुठे करतंय, स्मॉल इंटेस्टाइन मध्येच करतंय. तयार कुठे होतंय, स्वादुपिंडामध्ये. कशाचं पचनाचं काम करणार, प्रोटीन्स प्रथिनांचं रूपांतरण अमायनो ऍसिड्स मध्ये, प्रथिनांचं रूपांतरण अमिनो ऍसिड्स मध्ये करण्याचं कार्य जे याच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे इथे तुम्ही बघा पेप्सिन जे आहे हे जठरामध्ये आपलं कार्य करतं, प्रोटीनला जे आहे प्रोटीनचं पचन करण्याचं, बाकीचे जे आहेत ते कुठे कुठून सिक्रेट होतात, पॅनक्रियास मधून होतात. आणि कार्य कुठे करतात, छोट्या आतड्यामध्ये. कार्य कुठे करतात, छोट्या आतड्यामध्ये. आता बाकीचे जर आपण पाचक रस बघितले, लॅक्टेज छोट्या आतड्यामध्ये काम करत, छोट्या आतड्यामध्ये जे हे तयार होत कार्बोहायड्रेट्सच्या पचनासाठी. माल्टेज हे सुद्धा छोट्या आतड्यामध्ये, छोट्या आतड्याच्या लाइनिंग मध्ये कार्बोहायड्रेट्स, वेगवेगळ्या कार्बोहायड्रेट्सच्या पचनासाठी. शुक्रेज स्मॉल इंटेस्टाइन मध्ये, स्मॉल इंटेस्टाइनच्या लाइनिंग मध्ये कार्बोहायड्रेट्सच्या पचनासाठी. तर पेप्टिडेज जे आहे, पेप्टिडेज सुद्धा छोट्या आतड्यामध्ये सिक्रेट होत आणि प्रथिनांचं पचन करण्यासाठी. प्रामुख्याने छोट्या आतड्यामध्ये जाणारे लायपेज, अमायलेज आणि ट्रिप्सिन हे जे छोट्या आतड्यामध्ये स्वादुपिंडामध्ये तयार होऊन जातात. गुड इव्हनिंग बेटा, गुड इव्हनिंग. स्वादुपिंडामध्ये तयार होऊन जाणारे, हा म्हणजे इथे जेव्हा आपण ऑप्शन बघतो
तर आपल्याला माहिती पाहिजे अमायलेज, लायपेन आणि ट्रिप्सिन हे सगळे जे आहेत ते कुठे तयार होतात, हे तिघे जे तयार होतात हे पॅन्क्रियास किंवा स्वादुपिंडामध्ये तयार होतात, स्वादुपिंडामध्ये. तर पेप्सिन जे आहे कुठे तयार होतं, जठरामध्ये तयार होतं आणि जठरामध्ये पचनाचं कार्य करतं. बाकीचे स्वादुपिंड सिक्रेट करून आपल्या लहान आतड्यामध्ये पाठवणार. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर झालं का? प्रत्येक मुद्दा जो आहे तो आपण कव्हर करत जाणार आहोत, प्रत्येक मुद्दा आपण कव्हर करणार आहोत. याच्या नोट्स मी आपल्या अड्डा 22 जे ऍप आहे या ऍप वरती टाकतो. तुम्ही मला फॉलो जर केलं असेल तर फॉलो करून टाका. सुमित तटके या नावाने मी अवेलेबल आहे. तिथे या नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून देतो विथ ऑल डिटेल्स. सर्व डिटेल्स जे आहेत त्याच्यामध्ये आहेत त्या तुम्हाला उपलब्ध करून देतो. प्रत्येक चार्ट दिलाय. नेम ऑफ ब्लँड कुठल्या ग्लँड मध्ये तयार होतो, सिक्रिशन म्हणजे काय, कुठला ज्यूस आहे, कुठलं विकर आहे, कुठे होणार, एन्झाईमचं नाव काय म्हटलं जातं, कुठल्या प्रकारच्या अन्नावरती तो कार्यरत असतो आणि शेवटी त्याच्यामधलं काय म्हणतो. या टेबलमध्ये जे आहे हे मानवाच्या पचन क्रियेसंदर्भात सर्व विकारांची माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त वेगळं काही येणार नाही, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काही येणार नाही. संपूर्ण माहिती जी आहे ती या टेबलमध्ये दिलेली आहे आणि हा ज्या PDF आहे तुम्हाला मी ऍप वरती भेटेल. ऍप मध्ये जे आहे या फ्री PDF जो अवेलेबल करून देतो. ऍप वरती फॉलो करा, तिथन जे आहे डाउनलोड करून घ्या. खालील पैकी कोणतं विधान बिनचूक नाही, बिनचूक, बिनचूक म्हणजे बरोबर नाही, बिनचूक याचा अर्थ काय झालाय, चुकीचं नाही म्हणजे बरोबर आहे ना, बरोबर नाही. मनुष्य प्राण्याच्या शरीरातील लहान आतड मोठ्या आतड्यापेक्षा व्यासाने मोठं असतं. काय म्हटलेलंय, मनुष्य प्राण्यांच्या शरीरातील लहान आतड मोठ्या आतड्याच्या वाट मोठ्या आतड्यापेक्षा व्यासाने मोठं असतं. अन्ननलिकेची लांबी साधारणतः 9.5 मीटर म्हणजे 32 फूट असते. अन्ननलिका, अन्ननलिकेला आपण काय म्हणतो, एसोफॅगस. आपली जी एक जिल्हा परिषदची बॅच चालू आहे त्या बॅचमध्ये सामान्य विज्ञान मध्ये आजच याबद्दल जी माहिती घेतलेली, या दोन या अन्ननलिकेबद्दल थोडीशी माहिती घेतली. रेस्पिरेटरी सिस्टीम आज घेतलं पण त्यामध्ये माहिती घेतलेली. फक्त ए फक्त बी दोन्ही की दोन्ही नाही, कोणते विधान बरोबर नाही. मानवी पचन संस्थेचा विचार केला तर मानवी पचन संस्थेमध्ये अशा प्रकारे जे आहे ते आहे, हे काय मोठा आतड जे अशा प्रकारे असेल, इथे जे अपेंडिक्स आणि छोटा आतड जर आपण बघितलं तर छोटा आतड जे आहे अशा अशा प्रकारे जे आतमध्ये जे आहे छोटा आतड जे आहे इथे आतमध्ये जे आहे अशा प्रकारे छोटा आतड जे आहे एंटर झालंय मोठ्या आतड्यामध्ये. आता इथे जर तुम्ही बघितलं तर जाडी जी आहे ही मोठ्या आतड्याची जास्त आहे. व्यास कोणाचा जास्त दिसतोय, मोठ्या आतड्याचा, म्हणजे हे तर बरोबर नाहीच आहे, बरोबर बरोबर नाहीये. आता अन्ननलिका जर बघितली 32 फूट लांब, अन्ननलिका म्हटलेलं आहे इथे प्रश्नामध्ये, लहान आतड नाही म्हटलेलं आहे, लहान आतड म्हटलेलं नाहीये. लहान आतड जे आहे मोठ्या आतड्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे कसं आहे, फक्त ए जे आहे चूक आहे. त्याची जी आहे काय म्हटलेलं आहे, लहान आतड मोठ्या आतड्यापेक्षा लांबीने मोठं असतं, जाडीने नाही. ठीक आहे, जाडीने मोठं असतं, कशाने मोठं आहे, लांबीने मोठं आहे ना. चलो नेक्स्ट. खालीलपैकी कोणतं विधान असत्य, असत्य नाही, असत्य म्हणजे चुकीचं नाही. आता प्रश्नांमध्ये जे आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसेल, आढळेल तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न जे आहेत ते थोडे फिरवून फारवून कॉम्प्लिकेट करून जे टाकण्याचा प्रयत्न आयोग कधी कधी करत. कधी कधी आयोगाचा अट्टहास असतो, कधी कधी अगदी सोप्या भाषेमध्ये जे टाकले जातात, कधी कधी जे आहे भाषा कठीण असते, कधी कधी सोप्या भाषेमध्ये टाकतात. असत्य नाही, असत्य नाही म्हणजे चुकीचं नाही, म्हणजे बरोबर आहे. शरीरात जास्त आलेले ग्लुकोज हे ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवलं जातं. मोठ्या आतड्याच्या आतील भागात
बोटासारखे उंचवटे असतात, तेथे रक्त शोषून पेशींपर्यंत पोहोचवलं जात. दोन्ही फक्त ए फक्त बी की दोन्ही नाही. बोटासारखे जे उंचवटे आहेत त्यांना विली असं म्हटलं जातं. हे जे आहे काय विली आहे ना, विली आहे. ग्लुकोज जे कशाच्या रूपामध्ये, ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये. जास्त झालेलं ग्लुकोज ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये होत, बरोबर. आता इथे बघा, रक्त लहान आतड्यात शोषलं जातं, मोठ्या आतड्यात पाणी आणि क्षार जे आहे हे शोषलं जातं. मोठ्या आतड्याच्या आतील भागामध्ये इथे काय म्हटलेलं आहे, मोठ्या आतड्याच्या. विली जे आहे, बोटासारखे जे उंचवटे आहेत किंवा विली ज्या आहेत, या विलीज कुठे असतात, लहान आतड्यामध्ये. कुठे आहेत, लहान आतड्यामध्ये, है ना. विली ज्या आहेत त्या लहान आतड्यामध्ये. इथे रक्त शोषलं जातं आणि रक्तामध्ये पोषक द्रव्य मिक्स करण्याचं काम, रक्तामध्ये पोषक द्रव्य मिक्स करण्याचं काम जे आहे कुठे होतं, लहान आतड्यामध्ये. आता जे घटक लक्षात घ्या, जे घटक लहान आतड्यामध्ये पचलेले नाही, जे घटक लहान आतड्यामध्ये पचलेले नाही त्या घटकांना काय केलं जातं, त्या घटकांना बाहेर काढलं जातं, मोठ्या आतड्यामध्ये काढलं जातं. मोठ्या आतड्यामध्ये काय होतं, मोठ्या आतड्यामध्ये जे पचन झालेलं अन्न नाहीये त्याच्यामधून क्षार सॉल्ट जे आहे आणि एक्स्ट्रा जे पाणी आहे या पाण्याचं शोषण केलं जातं. ज्यावेळी पोटामध्ये आपल्या बिघाड होतो मग त्यावेळी लूज मोशन होतात. लूज मोशन मुळे जे आहे सगळं पातळ 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 बाहेर निघतं. सॉलिड जो आहे तो स्टूल जो आहे तो बाहेर येत नाही, लिक्विड येतं. कारण की मोठ्या आतड्यामध्ये शोषणाचं कार्य हे केल्या जात नाही. त्यामुळे काय आहे, असत्य नाहीये, बरोबर नाहीये कुठलं विधान, फक्त बी विधान जे आहे हे बरोबर नाहीये ना. फक्त बी असत्य, असत्य म्हणजे बरोबर नाही. पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे, ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये मोठ्या आतड्यामध्ये छोट्या आतड्यामध्ये, हे जे चूक आहे. प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, असत्य. असत्य म्हणजे चूक, कोणतं विधान चूक नाही, ए विधान जे आहे चूक नाही. बघा एवढं गडबड आहे, ए विधान जे आहे ते चूक नाही, ए विधान जे आहे ते बरोबर आहे. म्हणून उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर दोन. चला, गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये येऊन गेलेला प्रश्न 2021 च्या मुख्य परीक्षा, 2021 च्या मुख्य परीक्षेमध्ये येऊन गेलेला प्रश्न आणि बेसिक कॉन्सेप्ट आहे. हो असंच ते पेपर मध्ये जे आहे तिथे आपलं माइंड जे आहे शांत लागेल, नाही तर होते गडबड पूर्ण. प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीपैकी प्रकाशाच्या कुठल्या गुणधर्मात बदल होत नाही, वेग, तरंगलांबी, आयाम, वारंवारिता. प्रकाशाच्या कशामध्ये बदल होत नाही. आता जसं आपण बघतो काय होतं, जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो त्यावेळी त्याच्या वेगामध्ये बदल होतो. वेगामध्ये बदल झाल्यामुळे त्याचं डिस्पर्शन आहे किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जे होतं वेगामध्ये बदल होतो. तरंगलांबी जी आहे त्याची, वेवलेंथ जी आहे ती चेंज होते. एका डायमेन्शनमधून दुसऱ्या डायमेन्शनमध्ये गेलो त्याची वारंवारिता जी आहे, त्याची वारंवारिता बदलेल का, त्याची वारंवारिता बदलत नाही. गती तर जबरदस्त आहे, ती गती जी आहे ही कमी होते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना. आता प्रकाश काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत, विद्युत चुंबकीय प्रारण आहेत, प्रारण आहेत. भौतिक शास्त्रामधील संकल्पनेनुसार विद्युत चुंबकीय वर्णपटलावरती जी तरंगलांबी 370 ते 780 ही जी आपल्याला दिसते आणि प्रकाशाचा वेग साधारणपणे 3×10⁸ मीटर पर सेकंद
एवढा जो आहे प्रकाशाचा वेग आहे व्हॅक्युम मध्ये. नेक्स्ट, आपण 2021 च्या मुख्य परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. शुष्क विद्युत घट विजेरी संचात एनोड हा कशाचा बनलेला असतो? ड्राय सेल मध्ये जो आहे, ड्राय सेल मध्ये एनोड कशाचा आहे? MnO2, ग्राफाइट, कॅडमियम कि झिंक? बघा, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनचे प्रश्न जे विचारले जातात, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, कशाचा बनलेला आहे? हा जो आहे, हा जो आहे झिंक पासून बनलेला आहे. ड्राय सेल जर आपण बघितला तर त्याचा एनोड जो आहे ना, ड्राय सेल मध्ये जे बघा, MnO2 चं जे आतमध्ये इथे भरलेला आहे, झिंक कंटेनर जो आहे तो कशाचा आहे? एनोडचा आहे. आणि कॅथोड साठी जे इथे मेटल क्लॅप, ग्राफाइट ची जी आहे ही कॅथोड कॅप आहे. MnO2 प्लस कार्बन याच्यामध्ये, आणि इथे जे आहे NH4Cl आणि झिंक क्लोराईड च पेस्ट भरलेलं आहे ड्राय सेल मध्ये. आणि जो एनोड आहे तो कशाचा आहे? झिंक पासून बनलेला आहे. जस्त झिंक म्हणजे जस्ता पासून बनलेला आहे. हा जो ड्राय सेल जो आहे ना, हा इथे रासायनिक प्रक्रिया जी आहे ती सातत्याने होत राहते. जेव्हा दोन टोक जेव्हा जुळतात त्यावेळी तेव्हा काय होतं, अभिक्रिया झाल्यामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतात. आणि शुष्क घट हे ओल्या विद्युत घटांच्या तुलनेमध्ये वापरासाठी सहज, सोपे आणि सुरक्षित असतात. आता याच्याबद्दल जो एक प्रश्न अजून बनतो, आता जी स्टँडर्ड साईज जी आहे, या साईजला आपण काय म्हणतात ते पण माहिती आहे. जो पेन्सिल सेल असतो ना, पेन्सिल सेल ज्याला आपण म्हणतो, हा डबल ए साईजचा पेन्सिल सेल जो आहे तो डबल ए साईजचा जो घड्याळामध्ये आपण वापरतो. त्यानंतर आता जी आजकाल साईज जी आलेली आहे ही ट्रिपल ए साईज आलेली आहे. छोटा बारीक असा येतो ना, तो रिमोट कंट्रोल वगैरे मध्ये वापरला जातो साधारणपणे. आता सगळ्या रिमोट कंट्रोल मध्ये असे छोटेसे छोटा सेल जो आहे, हा असा छोटा सेल वापरला जातो. याची साईज जी आहे ट्रिपल ए, 1.5 व्होल्टचा जो आहे ट्रिपल ए साईज. आणि काय अल्कलाईन बॅटरीज या आहेत, अल्कलाईन बॅटरीज त्याच्यावरती पोलॅरिटी दिली राहते आणि त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे हे सगळं सांगितलं असत. एनोड आणि कॅथोड आहे ना, एनोड आणि कॅथोड. एनोड जो आहे निगेटिव्ह साईडला जो झालेला आहे तो एनोड, कॅथोड जो आहे तो पॉझिटिव्ह साईडला बनलेला. SI एककामध्ये घनफळ कसं दर्शवलं जातं? 2000 ग्रुप सी मेन्स लिटर मीटर क्यूब, एक वरून दोन्ही कि वरील पैकी एक नाही. SI एककामध्ये बघा, घनफळ म्हणजे काय होतं, एखाद्याच व्हॉल्यूम जो आहे, हा व्हॉल्यूम जो आहे तो लिटर मध्ये दर्शवला जाईल. व्हॉल्यूम जो आहे हा लिटर मध्ये पण दर्शवता, मीटर क्यूब मध्ये पण दर्शवता येईल, बरोबर. त्यामुळे दोन्ही एक व दोन जे आहे ते करेक्ट आहे. पण इथे प्रश्नामध्ये स्पेसिफिकली काय विचारलंय, SI एककामध्ये. SI एककामध्ये म्हटल्यामुळे उत्तर बदललं. SI एककामध्ये म्हटल्यामुळे मीटर क्यूब आला. आता मीटर क्यूब म्हणजे कसं, घनफळ कसं आहे बघा, एक मीटर
लांबी 1 मीटर रुंदी बाय 1 मीटर उंची ज्यावेळी आपण घेतो तर हा काय झाला 1 × 1 × 1 मीटर गुणिला मीटर गुणिला मीटर म्हणून याचं युनिट काय आलं मीटर क्यूब. मग लिटर काय युनिट आहे मग आता आपल्या माइंड मध्ये आलं पाहिजे लिटर काय. सरांनी असं म्हटलं की हे घनफळ मोजलं जातं. अरे लिटर मध्ये तर आपण द्रव मोजतो है ना. माइंड मध्ये प्रश्न आला का लिटर मध्ये जर आपण द्रव मोजतो पेट्रोल मोजलं जातं डिझेल मोजलं जातं मग लिटरचं जे आहे ते युनिट कसं असतं ते सुद्धा जे लिटरचं युनिट जे आहे अशा प्रकारे याच्यामध्ये घेतलं जातं. याच्यामध्ये ज्याचं 1 लिटरचं जर कंटेनर असेल आता 1 लिटरचा कंटेनर म्हणजे कसा असेल त्यासाठी जर 1 ब्लॉक घेतला आपण 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरचा 1 ब्लॉक घेतला टेन सेंटीमीटर बाय टेन सेंटीमीटर बाय टेन सेंटीमीटर म्हणजे किती झालं 1000 सेंटीमीटर क्यूब आलं बरोबर. 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय झालं 1 लिटर याच घनफळ. लक्षात येते का सगळ्यांच्या याच घनफळ जे आहे हे 1000 सेंटीमीटर क्यूब. सगळ्यांच्या लक्षात आलं का काय झालं. एक्सप्लेन करतोय ना प्रॉपरली. आता आपल्याला प्रश्नामध्ये स्पेसिफिकली एसआय म्हटलं ना. एसआय युनिट म्हटल्यावर तिथे काय लागणार आहे. एसआय युनिट मध्ये जे युनिट मीटर साठी आहे ते येणार. जर सीजीएस युनिट म्हटलं तर काय 1 सेंटीमीटर क्यूब. सीजीएस म्हटलं तर सेंटीमीटर क्यूब येणार. लिटर तर जे आहे ते आपण यासाठी वापरत नाही. लिटर तर जे आहे ते डिराइव्ड युनिट आलं. हा क्लिअर झालं का. घनफळासाठी जे आहे हे दोन्ही गोष्टी घनफळासाठी जे आहे त्या दोन्ही गोष्टी ज्या आहे वापरल्या जाते. घनफळ म्हणजे काय व्हॉल्यूमसाठी. पण एसआय युनिट जर आपण बघितलं तर हे जे एसआय युनिट यासाठी काय याच्यासाठी काय मीटर क्यूब. आणि हे डिराइव्ड युनिट आहे. डिराइव्ड काय आहे 7 मूलभूत क्वांटिटी आहेत. बेस युनिट जे आहेत ते 7 आहेत. आणि या 7 वरनं जे इतर युनिट काढले जातील त्यांना आपण डिराइव्ड युनिट्स म्हणू शकतो. मेन युनिट्स वरून आपण इतर युनिट्स काढतो त्यांना काय म्हटलं जातं डिराइव्ड युनिट्स. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत. आता क्लिअर झालं का. प्रश्न सिंपल होता. परीक्षेमध्ये आलेला प्रश्न सिंपल होता. मुलांना माहीत पण होतं लिटर पण जे आहे ते घनफळासाठी वापरलं जातं. मीटर क्यूब पण घनफळासाठी वापरला जातो. ऑप्शन मध्ये पण 1 व 2 दिलंय. बट पीपल मेड धिस ऑफ हे केलं. पण हे एसआय युनिट म्हटल्यामुळे इथे काय झालं. हा प्रश्नातला शब्द जो आहे ना हा प्रश्नातला शब्द जे आहे हा महत्वाचा आहे बरोबर. एसआय आल्यामुळे जे उत्तर काय आलं मीटर क्यूब. मग मी तेच तर सांगतोय युनिट दोन्ही आहे पण हे एसआय म्हटल्यामुळे एसआय सिस्टम इंटरनॅशनल म्हटल्यामुळे उत्तर मीटर क्यूब आलं. मुलांची गडबड काय झाली ती सांगतोय ना परीक्षेमध्ये. हातातले मार्क जातात कधी कधी. हातातले मार्क जायला नको. चला पुढचा प्रश्न. खालील पैकी कोणते विधान असत्य नाही. झालंय हा प्रश्न झालाय रिपीट आलाय का बाबा सत्य सत्यमध्ये आम्हाला गडबड होतोय. मलेरियाला कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियम चा रिकामी जागा फायलम मध्ये समावेश होतो. मलेरियाला कारणीभूत ठरणारा प्लाझ्मोडियम प्रामुख्याने प्लाझ्मोडियम वायवॅक्स त्याला म्हटलं जातं. प्लाझ्मोडियम वायवॅक्स काय आहे हा परजीवी आहे पॅरासाइट आहे. डासांनी चावल्यामुळे जो आहे आता इथे बघा डासांबद्दल नाही विचारला प्रश्न. प्रश्न स्पेसिफिक कोणाबद्दल विचारलाय प्लाझ्मोडियम बद्दल है ना. तर प्लाझ्मोडियम जो आहे त्याचा समावेश कशामध्ये. ऑर्थोपोडा मध्ये आहे अनालिडा मध्ये आहे प्लॅटिहेलमिन्थेस मध्ये आहे की प्रोटोजोआ. ऑर्थोपोडा बहुपाद अनालिड वलई प्लॅटिहेलमिन्थेस चपटकृमी प्रोटोजोआ आदिजीव कशामध्ये समावेश आहे. प्लाझ्मोडियम वायवॅक्स जर आपण बघितला
तर त्याचा समावेश कशामध्ये केलेला आहे? अरे प्लॅटी एलिमेंटिस कसा चपट कृमी नाही ना तो, तो काय आहे? आदिजीव आहे, आदिजीव। हा जो आहे परजीवी जो आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स। प्लाझ्मोडियम वायवॅक्स काय आहे? इट इज अ प्रोटोजोआ। आदिजीव आहे हा, म्हणून मी मराठीत सांगितले तुम्हाला प्रोटोजोआ नाही, म्हणून हे सगळे मी मराठीत नाव सांगितले। ऑर्थोपोडा ज्यांना बहुपात पाय आहेत, सर्व कीटक वर्गीय जे आहेत त्याच्यामध्ये येतील। हा जो आहे प्राणी सृष्टीमधला सर्वात मोठा संघ आहे। आता प्राण्यांचं वर्गीकरण ज्यावेळी होतं तर वर्गीकरणामध्ये किंगडम, किंगडम जे आहे त्याला आपण सृष्टी म्हणतो। सृष्टी काय आहे? ॲनिमिली आहे। याच्यामध्ये दोन प्रकारचं वर्गीकरण, दोन फायलम मध्ये किंवा दोन सब किंगडम मध्ये, व्हर्टिब्रेटा अँड नॉन व्हर्टिब्रेटा, कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स, कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स। नॉन कॉर्डेट्स चं वर्गीकरण जे आहे कशामध्ये होईल? फायलम्स मध्ये केलेलं आहे, 10 फायलम मध्ये। आणि जे कॉर्डेटा आहे त्याच्यासाठी एकच फायलम आहे, व्हर्टिब्रेटा। व्हर्टिब्रेटा एकच फायलम आहे आणि या व्हर्टिब्रेटाला जे नंतर मग 6 फायलम मध्ये जे आहे, 6 क्लासेस मध्ये जे आहे विभागलंय। 3 त्याच्यामध्ये सब फायलम आले, सब फायलम हेमिकॉर्डेटा वगैरे जे आले। आणि याच्यामध्ये जे फायलम आहेत 10 मुख्य फायलम आहेत नॉन कॉर्डेटा मध्ये। तर सर्व प्राण्यांमध्ये ज्या ऑर्थोपोडाची जे त्यांची संख्या सर्वात जास्त, साधारणपणे 9000 जाती ज्या आहेत ऑर्थोपोडाच्या। ॲनिलिडा वलई संघ, वलई ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये गांडूळ येतो। प्लॅटी एलिमेंटिस चपट कृमी, चपटे कृमी जे आहेत हे प्लॅटी एलिमेंटिस। आणि आदिजीव जे आहेत, आदिजीव सामान्यपणे कसे आहेत? सिंगल सेल्युलर आहेत। कसे? सिंगल सेल्युलर आहेत। प्रोटोजोआस मध्ये जे आहे या प्लाझ्मोडियम वायवॅक्सचा जो आहे समावेश होतो। प्रोटोजोआन और प्रोटोजोआन इज द इन्फॉर्मल टर्म फॉर सिंगल सेल ॲनिमेलिया। सिंगल सेल पॅरासाइट आहे, युकॅरियोट्स आहे। युकॅरियोट्स म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो? दृश्य केंद्रकी। युकॅरियोट आहे दृश्य केंद्रकी। प्रोकॅरियोट जे आहे ते आदि केंद्रकी। अशा प्रकारचे जे आहेत ते सिंगल सेल्युलर आपल्याला दिसतील। मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत। आणि प्लाझ्मोडियम वायवॅक्सचा सुद्धा जर आपण बघितला तर मलेरिया, जर मलेरिया इज कॉल्ड बाय वन सेल पॅरासाइट कॉल प्लाझ्मोडियम। प्लाझ्मोडियम वायवॅक्स त्याच्यामधला सर्वात प्रमुख। फिमेल ॲनोफिलिस मॉस्किटो, ॲनोफिलिस मादीमुळे जो आहे त्याचा काय होतो? इन्फेक्टेड पर्सनला ती चावते आणि त्याच्यानंतर जर नॉन इन्फेक्टेड पर्सनला चावली त्याच्यामुळे मलेरियाचा प्रसार होतो। मलेरियाचे पॅरासाइट जे आहेत हे आपल्या जठरा, आपल्या यकृतामध्ये जे आहे मोठ्या संख्येने वाढतात, मोठ्या संख्येने वाढतात। आणि नंतर अटॅक कोणावरती करतात? आपल्या ज्या तांबड्या रक्तपेशी आहेत ना, लाल रक्तपेशी, या लाल रक्तपेशींवरती अटॅक करतात। ठीक आहे, रेड ब्लड सेल्स इन द इन्फेक्टेड। त्याच्यामुळे लाल रक्तपेशींचा नाश मलेरियामध्ये होतो। आता लाल रक्तपेशी नष्ट झाल्या तर काय? हिमोग्लोबिन कमी झालं ना बाबा। हिमोग्लोबिन कमी झालं म्हणजे काय झालं? रक्ताची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली। ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली तर काय झाली? शक्ती कमी झाली। ताप येतो, थंडी वाजते, ताप येतो, थंडी वाजते, ताप पण येतो, थंडी पण वाजते। वोमिटिंग, वोमिटिंग होतं, पोट दुखायला लागतं, अशी वेगवेगळी लक्षणं जी आहेत ती मलेरियामध्ये आपल्याला दिसून येते। ठीक आहे, प्रोटोजोआन्स आहेत ते। दिस इज वन ऑफ द गुड क्वेश्चन। हा मी केलेला डिस्कस, पण याच्यावरती जे आहे ते प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे आलटून पालटून येतात। विषाणू रिकामी जागा, एक पेशीय जीव, पेशी भित्ती रहित जीव, बहुपेशीय जीव, अपेशीय जीव, काय? विषाणू जो आहे ना हा जीवाणूंपेक्षा 10 ते 1000 पट जे लहान असू शकतो, जीवाणूपेक्षा लहान असतो। पण शास्त्रज्ञांमध्ये अजूनही, शास्त्रज्ञांमध्ये जे आहे अजूनही संभ्रम आहे की हा विषाणू
सजीव आहे की नाही, सजीव आहे की नाही माहित नाही. हा इतर पेशींमधून पोषण घेतो, इतर पेशींवरती जगतो, स्वतःची संख्या जबरदस्त पद्धतीने वाढवतो आणि नंतर जिस थाली में खाता है उसी में छेद कर देता है, त्या पेशींना नष्ट करण्याचं काम करतो. खूप मोठं आपल्यालाही नष्ट करण्याचं काम केलंय सध्या एका विषाणूने. मागचे आपल्या आयुष्यामधले महत्वाचे 2-2.5 वर्ष जे आहे अक्षरशः पोखरून काढले त्यांनी. कोणता तो? त्याचं नाव होतं SARS-CoV-2 कोरोना व्हायरस. त्याला म्हटलं गेलं त्याचं नाव होतं कोरोना व्हायरस. याच्यामुळे झालेला रोग जो होता त्याचं नाव होतं COVID-19. COVID-19 ये छूने से फैलता है. एड्स का वायरस जो है वो छूने से नहीं फैलता, लेकिन COVID-19 का वायरस छूने से फैल सकता है. नाकाच्या वाटे प्रवास प्रवेश करतो, आपल्या श्वसन संस्थेवरती अटॅक करतो आणि आपलं सगळं काही जे आहे ते संपून टाकण्याचं काम करतो. मग उत्तर काय येईल? इट इज अ अपेशीय जीव आहे. बहुपेशीय पेशी, त्याच्या पेशीमध्ये काय आहे विषाणू जे आहे अत्यंत सूक्ष्म असा निर्जीव घटक आहे. त्याच्यामध्ये जीव आहे की नाही माहित नाही, शास्त्रज्ञांमध्ये संभ्रम आहे अजूनही. हा काय करतो? इतर सजीव पेशींना संसर्ग करतो. संरक्षक असं प्रथिनांचं कवच, म्हणजे त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं त्याच्यावरती जे असं प्रोटीनचं कवच आहे असं एवढाही नाही आहे, तो गोलगोल आहे, काटेरी कवच आहे त्याच्यावरती. त्याच्यावरती असं कवच आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये, त्याच्या आतमध्ये RNA, त्याचे RNA असतील किंवा DNA जे असतील असे जनुक आहेत त्याच्यामध्ये, जनुकीय घटक. हे जे प्रोटीनचं कवच आहे, या प्रोटीनच्या कवचाला काय म्हटलं जातं? कॅप्सिड. प्रोटीनच्या कवचाला जे कॅप्सिड म्हटलं जातं. आता तुम्हाला आठवत असेल COVID-19 ची जेव्हा हे चालू होती, कोरोनाची साथ चालू होती, तेव्हा सांगितलं जायचं काय होतं की हात जे 20 सेकंद स्वच्छ साबणाच्या पाण्याने धुवा, किंवा सॅनिटायझर. सॅनिटायझरचा उपयोग आधीपासून होता पण वापर आपण करत नव्हतो. मग COVID-19 च्या कालावधीमध्ये भरपूर झाला, तर तिथे त्याच्यामुळे होत काय होतं, जेव्हा 20 सेकंद आपण हात धुतो तर जो साबणाचा जो फेस आहे हा हँडवॉशचा किंवा साबणाचा जो फेस आहे, या फेसामुळे याची जी बाह्य कवच आहे, हे बाह्य कवच जे आहे फुटतं आणि हे नष्ट पावत. अल्कोहोलमुळे सुद्धा जे आहे तेच होतं, अल्कोहोलमुळे सुद्धा जे आहे तेच होतं. अल्कोहोलमुळे त्याची बाह्य कवच जे आहे ते फुटतो आणि तो अजून निर्जीव बनतो. कॅप्सिडच्या आधारावरती प्रायॉन्स आणि वायराइड्स, प्रायॉन्स आणि वायराइड्स जे आहेत असं त्याचं वर्गीकरण केलं जात. विषाणूंचा अभ्यास करणारी शाखा विषाणूशास्त्र, वायरोलॉजी. प्रश्न याच्यावरती येऊ शकतो, येऊन गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे. हे जे आहेत पेशींमध्ये जे आहेत ते प्रजनन करतात, पेशींच्या बाहेर प्रजनन करता येणार नाही. आणि कुठे? वनस्पती, जीवाणू, मनुष्य, प्राणी सगळ्यांवरती अटॅक करण्याचं काम जो आहे, सगळ्यांवरती अटॅक करण्याचं काम जो आहे हा विषाणू करतो. आता हा जो आहे थिओडोर श्वाननी जी सांगितलेली सेल थिअरी आहे. काय सांगितली थिओडोर श्वाननी? सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. तर तो जो आहे त्याच्यापासून जरा वेगळा आहे. अकॉर्न कृमी कोणाला म्हणतात? ऍस्केरिस, युरोकॉर्डेटा, हेमॅकॉर्डेटा, अँनेलिडा. बघा, पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशी आपण चर्चा केली, त्याच्यामध्ये अकॉर्न कृमी कोणाला म्हणतात? ऍस्केरिस, युरोकॉर्डेटा, हेमॅकॉर्डेटा की अँनेलिडा. Thank you.
अकॉन तुम्ही जे आहे ते हेमिकॉर्डेट आहे. हेमिकॉर्डेटा म्हणजे पृष्ठवंशीय नाही अपृष्ठवंशीय इकायनो इकायनोडर्म जे आहेत क्लोज रिलेटिव्ह ऑफ इकायनोडर्म. हे त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर पृष्ठवंश जे आहे हा जास्त आहे म्हणून त्यांना काय म्हटलं जातं त्यांना जे अकॉन कृमी आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हेमिकॉर्डेटा ना हेमिकॉर्डेटा असं म्हटलं जातं. पोरीफेरा ही संज्ञा कोणी दिली संघ छिद्री फायलम पोरीफेरा किंवा त्याला काय म्हटलं जातं संघ छिद्री. ग्रांट एलिस बेबनियर कि वरील सर्व हा प्रश्न काय प्रीवियस इयर क्वेश्चन आहे कुठल्या एक्झॅक्टली कुठल्या वर्षी आलेला मला आठवत नाहीये पण हा प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. पोरीफेरा पोरस ग्रांट एलिस देबनियर के वरील सर्व हा ग्रांट ग्रांट ने जी ही संज्ञा दिली आहे पोरीफेरा संघ छिद्री फायलम पोरीफेरा पॅराजोआ ॲनिमल्स विथ पोरस बॉडी प्रवाळ वगैरे जे आहेत आणि हे कसे आहेत हे एका जागी जे आहेत ते फिक्स आहेत स्पॉन्ज वगैरे जे आहेत ते एका जागी फिक्स आहेत हलत नाहीयेत न हलणारे प्राणी जे यांना आपण म्हणू शकतो. पोरीफेरा बिलॉंग्स टू द सब किंगडम पॅराजोआ पोर बेरिंग त्याच्या पोर्सला जे आहे स्पॉन्जेस फायलम कम्प्राइज विथ स्पॉन्जेस ऑस्कुलम त्याचे जे छिद्र आहेत ऑस्कुलम आणि त्याला जे आहे ऑसिकम ऑसिकम आणि ऑस्कुलम ऑस्टिकम आणि ऑस्कुलम त्याच्यामध्ये जे आहे ते त्याचे छिद्र आहेत त्याच्यामधूनच अन्न ग्रहण करण्याचं कार्य आणि त्यातूनच जे एक्सक्रिशनचं कार्य हे स्पॉन्जेस जे आहेत ते करतात. सॉफ्ट आहेत मृदू आहेत प्राण्यांच्या वर्गीकरणामधले बरेच प्रश्न आहे. प्राण्यांचं वर्गीकरण जे आपण बघतोय ना प्राण्यांच्या वर्गीकरणात प्रश्न असतात. पट्टकृमी वर्गीकरण कशात येतं टर्बेलेरिया ट्रेमाटोडा सियास्टोडा कि वरील पैकी नाही पट्टकृमी. प्लॅटिहेल्मिंथिस आणि प्लॅटिहेल्मिंथिसचं पुढचं वर्गीकरण फ्लॅटवर्म जे आहेत टेपवर्म सिस्टोडा मध्ये क्युबेरिलिया जे प्लॅनेरिया मध्ये ट्रेमाटोडा जे आहे ते फ्लुक्स लीच जे आहेत तर इथे जे उत्तर येईल आपल्यासमोर ते काही सियास्टोडा सियास्टोडा मध्ये जे येईल पट्टकृमी सिस्टोडा जे आहे टेपवर्म आणि पियाटोडा जे प्लॅटिहेल्मिंथिस हे काय आहेत चपटे कृमी फ्लॅट वर्म यांना म्हटलं जात फ्लॅट वर्म. खालील रोगांचा विचार करा घटसर्प डिप्थेरिया कांजण्या चिकन पॉक्स देवी रोग स्मॉल पॉक्स भारतातून कोणत्या रोगाचं उच्चाटन झालंय अ आणि ब फक्त क फक्त अब क की यापैकी नाही आपण तुम्ही दुपारी 3 वाजताच्या क्लासला येत असाल तर तो आज शेवटचा क्लास होता आपला आरोग्याचा. बघा आरोग्यामध्ये पण अशाच प्रकारचे प्रश्न आहेत इथे तशाच प्रकारचे प्रश्न आहेत फक्त इथे ज्या प्रश्नांचं स्वरूप थोडं बदललं प्रश्नांची काठिण्य पातळी प्रश्नामध्ये विचारण्याची पद्धत जी आहे बदलली बाकी नॉलेज सेम आहे नॉलेज तेच लागणार आहे ना नॉलेज तेच लागणार आहे. आपण बघितलं होतं आज बघितलं होतं जो देवीचा रोग आहे देवीच्या आजाराचं 1977 मध्ये भारतातून उच्चाटन झालं 1980 मध्ये जो आहे तो जगातून उच्चाटन झालं. स्मॉल पॉक्स जे आहे 1965 साली बिहारमधील कटिहार जिल्ह्यामध्ये आढळला होता. घटसर्प जीवाणूजन्य तर कांजण्या जे आहे तो विषाणूजन्य आजार आहे
याच्यावरती ल जे आहे डिप्थेरिया पर्टुसिस अँड टिटनस डीपीटी ची लस ही डिप्थेरियासाठी दिली जाते घटसर्पासाठी. तर कांजणे जे आहेत ते चिकन पॉक्स पुरळ जे शरीरावरती येत राहते त्यासाठी. टेक्नॉलॉजी सायन्स विथ टेक्नॉलॉजी आले नाही ना अजून नोटिफिकेशन यायचं आहे गट क च गट ब च आलंय गट ब च्या काही पोस्ट आलंय गट क च यायचं आहे आलं की आपण अपडेट देऊ ना लगेच. गट क च नोटिफिकेशन आलं रे आलं की आपल्या चॅनलवरती तुटून पडणार आपण सांगणार सगळ्यांना लगेच. सगळ्यात पहिले इन्फॉर्मेशन कुठलंही नोटिफिकेशन आलं की आपण देतो ना है ना. बघा विधान आणि कारणांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. भूस्थिर उपग्रह जिओ स्टेशनरी सॅटेलाइट पृथ्वीवरून पाहिले असता उपग्रह स्थिर असल्याचे भासतात कारण ते पृथ्वीच्या वेगाने परिभ्रमण करत असतात. अ हे ब चे योग्य कारण आहे. अ हे ब चे योग्य कारण नाही. अ हे योग्य असून ब योग्य आहे. अ हे योग्य नसून ब हे योग्य. पण अभ्यास करा बाळांनो. शुभम नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन नंतर फॉर्म भरण्यासाठी महिन्याभराचा वेळ मिळेल. डोंट वरी अबाउट दॅट. वरी फॉर युअर स्टडी. अभ्यासासाठी जे आहे तुमचे तुम्ही थोडं वरी करा. आपल्या मेन्सच्या बॅचेस ज्या आहेत या चालू झालेल्या आहेत. मेन्सची बॅच जी आहे ही चालू झालेली आहे. कंबाईंड गट ब गट क गट क साठी जे ही एक जी बॅच आहे ही कशी आहे ही बॅच जी आपली चालू झालेली आहे फास्ट ट्रॅक बॅच आहे. आणि एमपीएससी कंबाईंड गट ब गट ब क पूर्व मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2024 साठी जी आहे ही बॅच पण चालू झालेली आहे. याच्यामध्ये एक बुक किट पण तुम्हाला अवेलेबल आहे. दोन बॅचेस आहेत रणभूमी नावाने. एक रणभूमी सिलेक्शन किट आहे. किट मध्ये काय होतं तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस अवेलेबल होते. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस आहे. त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स अवेलेबल होतील. त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये तुम्हाला अजून काय अवेलेबल होईल टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. आणि घरपोच बुक्स अवेलेबल होती. पुस्तकं जी आहेत ती घरपोच आहे. त्यासाठी तुम्ही Y705 हा कोड वापरा. कोडच्या मदतीने तुम्ही तुमचं डिस्काउंट जे आहे ते मॅक्सिमम मिळवू शकता. या बॅच मध्ये पण मी तुमच्या डिटेल मध्ये सायन्स अँड टेक जे आहे हे कम्प्लिटली कव्हर करणार आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पूर्णपणे कव्हर करेल. भूगोल अगदी बेसिक पासून मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून कव्हर करेल. आणि रणभूमी ही जी बॅच आहे यामध्ये सुद्धा सायन्स विथ टेक्नॉलॉजी पूर्व प्लस मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून कव्हर होणार आहे. ओव्हरऑल कव्हरेज जे आहे तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आणि जर काही अडचण असेल तर संपर्क साधा टेलिग्राम चॅनलला किंवा कम्युनिटीमध्ये जे आहे माझ्या कम्युनिटीमध्ये येऊन तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यावरती उत्तर जे आहे मी तुम्हाला देणार आहे. आता इथे जर बघितलं इथे जर बघितलं ब हे अ च योग्य कारण आहे. ते थोडस जरा इथे शब्दांमध्ये हेरफेर आहे. अ ब च योग्य कारण नाहीच आहे. विधान अ जे आहे ते बरोबर आहे आणि त्याच्यासाठी जे आहे ब जे आहे ते कारण योग्य आहे. ऍक्च्युली जो कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे हा कम्युनिकेशन सॅटेलाइट साधारणपणे त्याला जिओ स्टेशनरी असं म्हटलं जातं. हा ध्रुवा विषुववृत्ताभोवती जे आहे साधारणपणे 36,000 किलोमीटर उंचीवरती या कक्षेमध्ये जो आहे तो फिरत असतो. आणि त्याचा जो वेग आहे हा किती आहे पृथ्वीभोवती प्रदक्षिणेचा वेग जो आहे हा किती आहे 24 तासांचा वेग आहे. 24 तासांचा उपयोग वेग आहे. परिभ्रमण काळ 24 तास. उपयोग हवामानशास्त्र दूरध्वनी आणि आकाशवाणी या सगळ्यांसाठी जो आहे हा दिलेला. ठीक आहे. सो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. आता हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क ठेवतोय. ठीक आहे. होमवर्क उद्या याच प्रश्नापासून जे आपण सुरुवात करणार आहोत. इथे उत्तर टाकू नका. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. क्लास संपल्यानंतर उत्तर जे आहे हे तुम्ही कमेंटमध्ये टाका. म्हणजे कसं येईल उत्तर नेहमीसाठी राहील ना की प्रवीणनी दिलं होतं नवनाथनी दिलं होतं शुभमनी उत्तर दिलं होतं श्रीकांतनी दिलं होतं हे आपल्या लक्षात राहील नेहमीसाठी. चॅट जो आहे तो चालला जाईल है ना. तर हा प्रश्न जो आहे या प्रश्नाचं उत्तर जे आपण उद्याच्या क्लासमध्ये आपण बघू. ठीक आहे.
तर अड्डा 24/7 ऍप डाउनलोड करा. ऍप मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर Y705 कोड जो आहे तो वापरा. सर्व टॉपिक्स आपण सामान्य विज्ञानचे कव्हर करणार आहोत. कोड तुमच्यासाठी दिलेला आहे आणि सगळं काही बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. सध्या 17% डिस्काउंट भारत की सिलेक्शन फॅक्टरी याच्या अंतर्गत 17% डिस्काउंट ऑक्टोबर महिन्यासाठी अवेलेबल आहे. 1% एक्स्ट्रा मिळेल. 18% पर्यंत होतं तुम्ही जर ऍप मधनं खरेदी करताय तर आणि कोड वापरावा लागेल Y705. त्यावेळी एक्स्ट्रा अजून होत तुमचे जर काही पॉइंट वगैरे असतील जे पॉइंट असतील ते कॉइन्स अजून तुम्हाला मिळतात. त्याच्या माध्यमातून 1-1.5% जे अजून कमी. ठीक आहे, चला तर मग थांबतोय आता. भेटूया परत उद्या रात्री 9 वाजता. बाय बाय, हॅव अ